पुण्यात आता नवे वादाला तोंड फुटले असून शहरातील प्रसिद्ध प्रभाग असलेला कोरेगाव पार्क नामांतर करण्याचा घाट पालिकेचे पदाधिकाऱ्यांनी घातला असून आता तो सर्वसाधारण सभेच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. कोरेगाव पार्क बचाव समिती विरोध करीत कोणत्याही परिस्थितीत नामांतर होऊ दिले जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोरेगाव पार्कचे नाव आता पिंपळे नगर करण्यात येणार असल्याने त्याला कोरेगाव पार्क नागरिकांनी विरोध केला आहे. हे नामांतर हाणून पाडण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली असून हे नामांतर रद्द करावे अशी मागणी नागरिकांनी केली. कोरेगाव पार्कचे नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले असल्याने या परिसरात ओशो आश्रम, आलिशान हॉटेल, पब यांमुळे तरुणाईचेही आकर्षण केंद्र ठरले आहे. त्यामुळे अशा कोरेगाव पार्कचे नामांतर करू नये यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. असं वाटतंय की हे काय नवीन रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी म्हणून हे काय करतात काय हे चुकीचं आहे. आणि हे असं केलं तर जो कोणी उठेल तो सर्व म्हणेल की या वस्तीला माझं नाव द्या, त्या वस्तीला माझं नाव द्या, अशी प्रथा चुकीची प्रथा पडेल. त्यासाठी कृपा करून हे असं काही करू नये अशी कॉर्पोरेशनला सर्व नगरसेवकांना विनंती. इच्छा आहे की कोरेगाव पार्क हे नाव बदलतात त्या मान या कन्सर्न लोकांनी इथे कल्चर सेंटर करावं आणि त्या कल्चर सेंटरचा लोकांना फायदा होईल आणि त्याला नाव द्या आम्ही ते मान्य करील. पण कोरेगाव पार्क हे मेहरबानगी करून नाव चेंज करू नका. जसं की बन गार्डनला त्यांनी महात्मा गांधी गार्डन नाव दिलं होतं पण अजून बी बन गार्डन म्हणूनच ते प्रसिद्ध आहे. असं नाव दिल्यामुळे काही फरक पडणार नाही आहे. कोरेगाव पार्क हे नाव वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, इंटरनॅशनल लेवलला नाव गेलेलं आहे. आणि असं असताना 13 तारखेला 2019 यांनी नाव समितीमध्ये हा प्रस्ताव दिला. स्थानिक नगरसेवक त्याच्यामध्ये सामील आहेत. इथल्या कोरेगाव पार्कच्या स्थानिक लोकांना विश्वासात न घेता किंवा इथला रेसिडेन्शियल असोसिएशन ग्रुप आहेत, सिनियर सिटीजन ग्रुप आहे, यांच्याशी कुणाशी न बोलता या लोकांनी डायरेक्ट कोरेगाव पार्कचं नामांतरण करण्याचा प्रस्ताव पास केला. आणि हा जो प्रस्ताव पास केला त्याला आमच्या कोरेगाव पार्क सगळ्या नागरिकांचा विरोध आहे. कोणी त्यांच्या फेवरमध्ये नाही असं असताना यांनी हे का करा. ऑलरेडी जी नावं तुम्ही पथाला दिली आहेत, वस्त्यांना दिली आहेत, चौकाला दिलेली आहेत, एवढी एवढी नावं दिल्यानंतर पुन्हा तुम्हाला नगर पाहिजे कशासाठी? आणि एवढं जर तुम्हाला करायचं तुम्ही पुतळा उभा राहा, आम्ही रोज जाऊन हार घालू त्याला. पण आम्हाला कोरेगाव पार्कचं नाव बदललेलं चालणार नाही. हा लढा आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवू. जोच तर तुम्ही आमच्यावर हा अन्याय कराल तोच तर कोरेगाव पार्कचा प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरेल. एवढ्यासाठी आज आम्ही सगळे इथे जे आहेत, इथे सिनियर सिटीजन्स पण आहेत सगळे, आणि इथले स्थानिक लोक आहेत, कवडेवाडीची लोक आहेत, कवडे सगळे ते कवडे नाराज आहेत, दरोडे मळा आहे इथे, नंतर बाकीचे सगळे स्थानिक आहेत, जगताप काका आहेत, अभिजित वागचौरे इथला एक स्थानिक काम करणार आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून आज सह्यांची मोहीम ह्याच्यासाठी घेतली की इथे कुठे आम्ही सगळ्यांनी पक्षाच्या चपला बाहेर काढून एकत्रित आलो आहे की आमचा कोरेगाव पार्क वाचलं पाहिजे.